पत्नी धबधब्यावर वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू, दोन महिलांना वाचवण्यात यश, अपघातग्रस्त टीमची दमदार कामगिरी. खोपोलीतील जेनीत धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी एक तरुणी वाहून गेल्याची घटना घडली असून दोन महिलांना वाचवण्यात अपघातग्रस्त टीमला यश आले आहे. वाहून गेलेल्या तरुणीचा एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांसह धबधबे मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहेत. खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवाशी क्षीरसागर आणि त्यांचे नातेवाईक फिरण्यासाठी जिनीत धबधब्यावर गेले होते, मात्र अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात 7 जणांपैकी 3 महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमला मिळाली. टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य केल्याने आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या दोन महिलांना वाचवण्यात यश आले, तर स्वप्नाली क्षीरसागर ही तरुणी वाहून गेली होती. खोपोली पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य यांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवतीचा मृतदेह हाती लागला. तत्काळ तत्परता दाखवणाऱ्या अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांचे कौतुक होत आहे. खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 5:15 अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुप वरती मेसेज पडला की झेनिथ वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत. तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं. पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली. तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.